आहोत जीएसटी काउन्सिल एम लक्ष्मीकांत मध्ये हे नवीन चॅप्टर ॲड झालेलं आहे आणि हा रिसेंट टॉपिक आहे म्हणून याच्यावर प्रश्न येण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. तर आज आपण जीएसटी काउन्सिलविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्याचं वर्किंग काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते व्यक्ती समाविष्ट आहेत, म्हणजेच त्याची रचना कशा पद्धतीची असते आणि या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचासुद्धा आज आपण आढावा घेणार आहोत. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर बघा, जीएसटी काउन्सिल जिला म्हणतात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल, वस्तू व सेवा कर परिषद. बघा, थोडीशी माहिती आपण जीएसटीविषयी घेऊया की जीएसटी हे 101 घटना दुरुस्तीने संविधानात ॲड केलेलं आहे, त्याच्यासाठी 122वं घटना दुरुस्ती विधेयक मांडावं लागलं होतं. आता ज्या मुलांनी आधी या जीएसटी काउन्सिलचा अभ्यास केला असेल किंवा जीएसटीचा अभ्यास केला असेल तर ते कन्फ्यूज झाले असतील नेमकं हे 122 आणि हे जे 101वी घटना दुरुस्ती आहे नेमका यांच्यात फरक नेमका काय आहे. बघा काय असतं, भरपूर वेळा संविधानात घटना दुरुस्ती विधेयक हे मांडलं जातं पण प्रत्येक वेळी असं होत नाही की ते पास होईल. मग आत्तापर्यंत 122 बिल मांडले गेलेले आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 101च पास झालेलं आहे, म्हणजे ते 101वं GST पास झालं म्हणून त्याला 101वी घटना दुरुस्ती म्हणलं आणि जो बिलचा नंबर होता तर तो 122 होता. म्हणजे मी सिम्पली भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर 122 वेळा प्रयत्न केला आणि यशस्वी झाला 101 वेळा. आणि म्हणूनच तुम्हाला 101 लक्षात ठेवायचं आहे, 101 हा घटना दुरुस्ती आहे आणि 122 ही घटना दुरुस्ती बिल आहे किंवा विधेयक आहे. हा छोटासा डिफरन्स आहे. हे अरुण जेटली आहेत ज्यांनी हे 122वं विधेयक मांडलं होतं आणि जेव्हा राष्ट्रपतींची याला मंजुरी मिळेल तर त्यावेळी हे का होऊन जाणार आहे 101वं घटना दुरुस्ती. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यासाठी एक राज्यघटनेत एक कलम ॲड करण्यात आलं, कलम 279A. आर्टिकल 279A काय सांगतं की जेव्हा हे GST बिल पास होईल त्याच्या 60 दिवसांच्या आत राष्ट्रपती एक परिषद स्थापन करतील जिचं नाव असेल GST काउन्सिल. अट काय होती 279A अंतर्गत की राष्ट्रपती 60 दिवसांच्या आत एक काउन्सिल स्थापन करतील जी काय असेल GST काउन्सिल. त्याच्यानंतर याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि याचे पदसद्ध सचिव ज्याला म्हणतात एक्स ऑफिसो सेक्रेटरी, म्हणजे काय की जर ते एक पोझिशन त्यांनी ॲक्वायर केली तर त्यांना दुसरी पोझिशनसुद्धा आपोआप भेटत असते. म्हणजे काय की जर एखादा व्यक्ती केंद्रीय कर सचिव असेल, युनियन रेव्हेन्यू सेक्रेटरी असेल, तर तो या GST पण सचिव असणार आहे, या GST काउन्सिलचा सुद्धा तो सचिव असणार आहे. त्याला वेगळ्या नियुक्तीची गरज नाही किंवा गव्हर्नमेंटला वेगळी नियुक्ती करण्याची गरज नाही, तर तो डायरेक्ट ऑटोमॅटिक होऊन जाणार आहे कारण की तो काय एक्स ऑफिसो सेक्रेटरी. पुढे आता याची रचना कशा पद्धतीची असते या GST काउन्सिलची ते पाहूया आणि सर्वात जास्त प्रश्न या रचनेविषयीच विचारले जातील. तर बघा, GST काउन्सिलचे जे अध्यक्ष असतात ते आपले केंद्रीय वित्तमंत्री असतात, युनियन फायनान्स मिनिस्टर हे चेअरपर्सन असतात, त्याच्यानंतर आपले जे केंद्र वित्त राज्यमंत्री असतात ते सदस्य असतात आणि सर्व राज्यांचे वित्तमंत्री किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेला मंत्री हा GST परिषदेचा सदस्य असतो. आणि त्याच्यानंतर आता इथं अध्यक्ष पाहिले आपण कोण असतं, हे केंद्रीय वित्तमंत्री. त्याच्यानंतर या राज्यांचे जे सर्व वित्तमंत्री असतात त्यांच्यापैकी एकाची नेमणूक ही उपाध्यक्ष म्हणून केली जाते, व्हाईस चेअरमन म्हणून केली जाते. आणि हे कोण ठरवतं तर हे काउन्सिल ठरवत असते, तसेच त्यांचा कार्यकाल किती असेल हे सुद्धा काउन्सिल ठरवत असते. म्हणजे तुम्हाला सिम्पली भाषेत सांगायचं झालं तर बघा, या निर्मला सीतारामन या काय आहेत GST काउन्सिलच्या अध्यक्ष असणार आहेत. त्याच्यानंतर मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स म्हणजे वित्त राज्यमंत्री केंद्रीय हे अनुराग ठाकूर आहेत, हे सदस्य असतील. आणि राज्याचे सर्व राज्यांचे वित्तमंत्री जसे अजित पवार महाराष्ट्राचे वित्तमंत्री आहेत तर या GST काउन्सिलचे ते सदस्य असणार आहेत. आणि
सर्व राज्यांच्या मिनिस्टरपैकी एका मिनिस्टरची नेमणूक ही कशासाठी होणार आहे, तर व्हाईस चेअरमनसाठी होणार आहे. हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या की अध्यक्ष कोण असणार आहे, तर अध्यक्ष आपले केंद्रीय वित्तमंत्री असणार आहेत, जसं की निर्मला सीतारामन इथं दिसत आहेत आपल्याला. त्याच्यानंतर हे सदस्य असतील आणि सर्व राज्यांचे वित्तमंत्री किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेला मंत्री. काही काही राज्यात कसं आहे की त्यांचा जो महसूल मंत्री आहे त्यांनाच त्यांनी काउन्सिल मिनिस्टरवर पाठवलेलं आहे. प्रत्येक राज्याचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. तर हे त्या संबंधित राज्याच्या मुख्यमंत्रीवर डिपेंड करतं की ते कोणाला नियुक्त करतात ह्या GST काउन्सिलसाठी. एक्झाममध्ये प्रश्न आला तर लक्षात ठेवा, तीन व्यक्ती असतात. कोणते? केंद्रीय वित्तमंत्री, दुसरं केंद्रीय वित्त राज्यमंत्री, त्याच्यानंतर सर्व राज्यांचे वित्तमंत्री. तुम्हाला नाही आठवत असेल, हे फोटो जरी व्यवस्थित लक्षात ठेवले, निर्मला सीतारामन, अजित पवार आणि अनुराग ठाकूर, तरीसुद्धा तुम्ही येणारा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करू शकता. पुढचं, केंद्रीय कॅबिनेट जे आहे, केंद्रीय कॅबिनेट केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क, ज्याला म्हणतात सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम, याचे जे अध्यक्ष असतात, याचे जे अध्यक्ष असतात त्यांना परमनंट इन्व्हायटी म्हणून आमंत्रित करू शकतात. परमनंट इन्व्हायटी सर्व प्रोसिडिंग्समध्ये, परंतु यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही. काय आहे व्यवस्थित समजून घ्या की सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स याचे जे काही अध्यक्ष असतील ते GST काउन्सिलच्या सर्व मीटिंग्सला हजर राहतील, परंतु ते मतदान करणार नाही. समजलं? ते मतदान करणार नाही. पुढे, आता याची वर्किंग कशा पद्धतीने चालते, याची कार्यपद्धती कशा पद्धतीची आहे, ते आता आपण समजून घेऊया. तर GST काउन्सिलची बैठक भरवायची असेल तर त्याचे निम्मे सदस्य हे उपस्थित पाहिजे. म्हणजे असं नाही की दोन तीनच सदस्य आहेत आणि जे आहे आपण सभा घेतली किंवा घेतली. कोरमची अट काय? कोरम मीन्स काय? अ मिनिमम नंबर ऑफ पीपल मस्ट बी प्रेझेंट, की कमीत कमी एवढे सदस्य तरी असायला पाहिजे. मग काय अट आहे की वन हाफ, की किमान निम्मे सदस्य उपस्थित राहायला पाहिजे. की समजा 30 सदस्यांचं GST काउन्सिल असेल तर त्यात किती असले पाहिजे? कमीत कमी 15-16 एवढे मेंबर उपस्थित असले पाहिजे, तरच बैठक घेता येईल. नाहीतर मीटिंग जी असेल तर ती कॅन्सल होऊन जाणार आहे. काय लक्षात ठेवायचं आहे की GST काउन्सिलच्या बैठकीला कमीत कमी निम्मे सदस्य तरी उपस्थित असायला हवेत. त्याच्यानंतर या काउन्सिलमध्ये कुठलाही निर्णय होईल तर त्याला 3/4 बहुमत लागणार आहे. म्हणजे जर थोडंसं कन्व्हर्ट केलं तर 70% बहुमत हे असणं आवश्यक आहे. आता हे 70 × 75 तुम्ही कन्फर्म करून घ्या. तर 3/4 बहुमत, 3/4 ऑफ द वेटेड वोट्स ऑफ द मेंबर प्रेझेंट. आता हे 70% किंवा 3/4 कोणाचं? समजा बैठकमध्ये 100 लोक उपस्थित आहेत. आता हे 100 वगैरे नसतात कारण की राज्य आपल्याकडे कमी आहेत. मी सिम्पली 100 समजतो की 100 व्यक्ती उपस्थित आहेत, तिच्या 3/4 जे आहे त्या लोकांनी जे आहे त्या बाजूच्या फेवरमध्ये मतदान केलं पाहिजे. समजा त्यांनी असा निर्णय घ्यायचा ठरवलं आहे की आता आपण GST जे आहे 12% 5% आणूया काही प्रोडक्टसाठी, तर त्याच्यासाठी तिथं मतदान होईल. आणि मतदानात जर 3/4 जास्त त्या बाजूने मतदान गेलं तरच तो निर्णय घेता येणार आहे. किंवा 3/4 मत या बाजूने गेलं की आपल्याला GST कमी करायची नाही, GST वाढवायची आहे, तर तो निर्णय स्वीकारावा लागणार आहे. का? कारण की म्हटलेलं आहे की 3/4 ऑफ द वेटेड वोट्स. पुढे, आता इथं प्रत्येकाला काहीतरी भार दिलेला आहे, म्हणजे वेट दिलेला आहे. आता केंद्राचं असेल, केंद्राकडे 1/3 मतं असेल आणि सर्व राज्यांची मतं ही 2/3 असतील. म्हणजे कसं समजून घ्या, समजा 300 मतं आहेत, 300 × 1/4 म्हणजे काय? की केंद्राच्या एका मताचं मूल्य किती असणार आहे? 100. आणि राज्यांचे किती मतं असणार आहेत? तर 300 × 2/4 एवढं सर्व राज्यांच्या मतांची व्हॅल्यू असणार आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? सिम्पली की केंद्राच्या एका मताचं मूल्य
किती असणार आहे 1/3 आणि राज्याच्या एका मताचं मूल्य किती असणार आहे 2/3 2/3 आणि 1/3 आणि ते 3/4. आता याच्यामध्ये सर्वात जास्त कन्फ्युजन होतं, म्हणूनच आयोग असेच प्रश्न विचारतो की जिथं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून हे 3 जे पॉईंट्स आहेत, हा 1 पॉईंट, त्याच्यानंतर हा 3रा आणि हा 4था, हा व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा, व्यवस्थित पद्धतीने पाठांतर करून टाका. ज्या विद्यार्थ्यांना मराठीत प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी इथं इंग्लिशमध्ये हे स्लाईड्स आपण तयार केलेले आहेत, आणि ज्यांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी या मराठीच्या स्लाईड्स आहेत. म्हणजेच दोन्ही विद्यार्थी इथं कम्फर्टेबल असतील, आणि या लेक्चरची PDF सुद्धा तुम्हाला टेलिग्रामवर मिळणार आहे. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत कोणालाही काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचं आन्सर दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर याच्या बैठका होत असतात, याच्या मीटिंग्स होत असतात, ते आता मीटिंग्स कशा होतात ते आता आपण पाहूया. तर GST परिषदेने घेतलेला कुठलाही निर्णय आणि कायदा बाद ठरवला जाणार नाही. जरी एनी ॲक्ट ऑर प्रोसिडिंग्स ऑफ द काउन्सिल विल नॉट बिकम इनव्हॅलिड ऑन द फॉलोइंग ग्राउंड्स. GST काउन्सिलने एखादा निर्णय घेतला त्या तो निर्णय बाद ठरवला जाणार नाही किंवा चुकीचा ठरवला जाणार नाही. केव्हा? एखादी जागा रिक्त असली, म्हणजे फॉर एक्झाम्पल एनी वॅकेन्सी. म्हणजे काय होतं, समजा महाराष्ट्रात आपलं इलेक्शन झालं होतं, आणि महाराष्ट्रात इलेक्शन झाल्यानंतर आपण पाहिलं की कुठल्याच पार्टीचं सरकार बनत नव्हतं. मग कुठल्याच पार्टीचं सरकार बनत नसल्यामुळे आपल्याकडे फायनान्स मिनिस्टरच नव्हते. मग समजा त्यावेळी GST काउन्सिलची एखादी मीटिंग झाली असती आणि महाराष्ट्राचे तर मंत्रीच राहिले नाही, म्हणजे महाराष्ट्राचे फायनान्स मिनिस्टर नव्हतेच त्या बैठकीला. मग कोणी ऑब्जेक्शन केलं की आमचे प्रतिनिधित्व नव्हते, तुम्ही बैठक कसं काय घेतली? पण या कायद्यातच म्हटलेलं आहे, जरी परिषदेमधली एखादी जागा रिक्त असली तरी जे आहे ही बैठक घेता येणार आहे किंवा ही बैठक निर्णय घेऊ शकते GST काउन्सिल. त्याच्यानंतर पुढचं आहे, परिषदेतील एखाद्या सदस्याच्या नेमणुकीत दोष असेल. म्हणजे समजा आता आपण पाहिलं की राज्य काय करतात स्वतःमधील, म्हणजे स्वतःपैकी, आता इतके सर्व राज्य आहेत तर त्यांच्यापैकी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करत असतात. समजा या निवडीसंदर्भातच काहीतरी प्रॉब्लेम असेल, या अपॉइंटमेंट संबंधी काही प्रॉब्लेम असेल, तरी बैठकीने घेतलेला निर्णय बाद ठरवला जाणार नाही, इनव्हॅलिड ठरवला जाणार नाही. त्याच्यानंतर बघा, काही प्रोसिजर इनरेग्युलॅरिटी असेल, काही प्रोसिजर इनरेग्युलॅरिटी असेल म्हणजे काय, ही काही प्रक्रियात्मक अनियमितता असेल. प्रक्रियात्मक अनियमितता म्हणजे काय, की तुम्हाला सांगतो की GST काउन्सिलची बैठक झाली आणि दरवेळी काय व्हायचं, बैठक व्हायची, आधी ओळख करून द्यायची की हे महाराष्ट्राचे आहेत, हे गुजरातचे फायनान्स मिनिस्टर आहेत, तर आज आपण जे आहे तर GST रेट कमी जास्त करणार आहोत, म्हणजे ही दरवेळीची प्रोसेस होती. पण नेक्स्ट वेळी काय केलं, पुढच्या बैठकीत जे आहे कोणाचीच ओळख करून दिली नाही, काही सांगितलं नाही, डायरेक्ट बिल मांडलं आणि सांगितलं की हे बिलवर वोटिंग करा. म्हणजे हे काय झालं, प्रक्रिया थोडी चेंज झाली, प्रोसिजर थोडी चेंज झाली, पुढच्या वेळी परत दुसरी प्रोसिजर आणली. म्हणजे काय आहे, प्रक्रियेमध्ये अनियमितता आहे. आता ही प्रक्रियेमध्ये अनियमितता असेल तरी तो निर्णय बाद ठरवला जाणार नाही. एखादं राज्य म्हणेल तुम्ही मागच्या वेळी तर सगळ्यांची ओळख करून द्यायचे, मग सांगायचे विषय सांगायचे, मग बिल आणायचे, इथं तर तुम्ही डायरेक्ट बिल आणता आहे, म्हणजे तुम्ही प्रक्रिया चुकवलेली आहे, मग हा निर्णय बाद ठरवला जाईल. तर तसं होणार नाही, कारण की इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रक्रियात्मक अनियमितता असेल तरी जो आहे निर्णय बाद ठरवला जाणार नाही. म्हणजे काय, 3 गोष्टी आहेत, की GST परिषदेने घेतलेला कुठलाही निर्णय कायदा बाद ठरवला जाणार नाही, जरी परिषदेतील एखादी जागा रिक्त असेल, परिषदेतील एखाद्या सदस्याच्या नेमणुकीत दोष असेल, एखादी प्रक्रियात्मक अनियमितता असेल, वॅकन्सी, अपॉइंटमेंट अँड प्रोसिजरल इरेग्युलॅरिटी. पुढं याची कार्य काय आहेत, या जी काउन्सिल आहे ही नेमकं काम काय करणार आहे, का स्थापन करण्यात आलेली आहे, ते आता आपण पाहूया. आता ही परिषद काय करणार आहे, की केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे केंद्राचं सरकार, राज्यांचं सरकार आणि आपल्या महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत, हे आकारत असलेले कर, उपकर आणि अधिभार, ज्याला म्हणतात टॅक्स, सेस आणि सरचार्ज, ज्यांचा GST समाविष्ट करण्यात येऊ शकतो.
मग ही काउन्सिल काय ठरवणार आहे की कुठकुठले टॅक्स, जसं LBT होता, जकात होता, हा स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेला टॅक्स होता, तर तो टॅक्स GST मध्ये झाला. राज्याचा सेल्स टॅक्स होता, तो GST मध्ये झाला. केंद्राचे वेगवेगळे कस्टम ड्युटीज होत्या, त्या GST मध्ये समाविष्ट झाल्या. म्हणजे ही काउन्सिल ठरवत असते की कुठला टॅक्स आपण GST मध्ये टाकायचा ते ठरवत असते. त्याच्यानंतर अशा वस्तू आणि सेवा ज्यावर GST आकारला जाऊ शकतो आणि अशा वस्तू आणि सेवा ज्या GST करातून वगळता येतील. म्हणजे काय की ही काउन्सिल काय ठरवते की समजा आधी बदाम काजूवर GST लागायचा. या काउन्सिलने बैठक घेतली की सांगितलं की नाही, बदाम काजूवर GST लावायचा नाही, बदाम काजू वगळून टाकायचे. त्याच्यानंतर एखादी सर्विस असेल, IT सर्व्हिसेसवर त्यांनी ठरवलं की आधी GST लागत नव्हता, आता GST लावू. म्हणजे काय की ही काउन्सिल ठरवते की कुठल्या गोष्टीवर GST लावायचा आणि कुठल्या गोष्टीवर GST लावायचा नाही, त्याला GST मधून बाहेर ठेवायचं. त्याच्यानंतर ही काउन्सिल असं पण ठरवत असते की मिनिमम थ्रेशोल्ड किती असेल आणि मॅक्सिमम थ्रेशोल्ड किती असेल. त्याच्यानंतर बँड्स किती असतील GST चे. बघा, हे GST चे आपल्याकडे बँड्स आहेत, जसं 0%, 5%, 12%, 18, 28 आणि 28+ सेस. मग हे जे मल्टी टायर सिस्टीम आहे, मग कुठल्या गोष्टीवर 0% लावायचा, कुठल्या गोष्टीवर 5% लावायचा, कुठल्या गोष्टीवर 12% लावायचा, 18%, 28%, तर हे ठरवण्याचं काम कोण करतं, तर ही GST काउन्सिल करते. पुढचं, GST कायद्याचा मसुदा, GST आकारणीची तत्वे, एकात्मिक GST कराचा वाटा आणि पुरवठ्याचे स्थान निश्चित करणारी तत्वे हे GST काउन्सिल ठरवत असते. म्हणजे मॉडेल GST लॉ कधीपासून तुम्ही पाहिलं असेल की जसं IGST लागू झालं आहे, त्याच्यानंतर इंटरस्टेट GST लागू झालेलं आहे. त्याच्यामुळे जे आहे, तुम्ही पाहिलं असेल आधी बॉर्डरवर जो तुम्ही गेले, म्हणजे राज्यांच्या बॉर्डरवर, तर तिथं ऑफिसर उभे राहायचे, ते पूर्ण गाडीची चेकिंग करायचे. आता तसं चेकिंग होत नाही, ते चेक पोस्ट काढून टाकले IGST मुळे, त्याची गरज पडत नाही. मग हे कोण ठरवतं IGST लागू करायचा नाही करायचा, तर हे GST काउन्सिल ठरवत असते. त्याच्यानंतर वस्तू आणि सेवांच्या व्यवहार मूल्याची महत्तम मर्यादा, ज्यापेक्षा कमी व्यवहार मूल्यावर GST आकारला जाणार नाही. ही GST काउन्सिल एक थ्रेशोल्ड लिमिट ठरवते टर्नओव्हर. बघा, एखादी कंपनी आहे, आता GST काउन्सिलने असं ठरवलेलं आहे की ज्या कंपन्यांचा थ्रेशोल्ड किंवा टर्नओव्हर 40 लाखांपेक्षा कमी असेल त्यांच्यावर GST लावता येणार नाही, आणि माझा 50 लाख असेल तर मला GST द्यावा लागणार आहे. म्हणजे ही काउन्सिल ठरवते की मिनिमम थ्रेशोल्ड किती असणार आहे. जसं MSMEसाठी हे ठरवतात की 40 लाख असलं पाहिजे, मोठ्या कंपन्यांसाठी काहीतरी 20-30 करोड ठरवतात की एवढा टर्नओव्हर असला पाहिजे, तरच तुम्हाला GST भरावं लागेल. आणि त्याच्याखाली जे काही व्यक्ती असतील त्यांना GST भरण्याची गरज पडत नाही. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की एखादा पानटपरीवाला, एखादा हातगाडीवर फळं विकणारा, त्याला GST ची गरज पडत नाही. पण तेच जर तुम्ही मॅकडॉनल्डमध्ये गेले, तेच जर तुम्ही डॉमिनोजमध्ये गेले, तर तुम्हाला GST हा द्यावा लागतो. का? कारण की त्यांची थ्रेशोल्ड लिमिट ठरलेली आहे. हे जे हातगाडीवाले, हे जे रस्त्यावर फळं विकणारे, रस्त्यावर भाजीपाला विकणारे, हे त्या थ्रेशोल्ड लिमिटमध्ये येत नाही. समजा ते जर आले, तुम्ही एक बिग बास्केट नावाचं एक स्टोअर राहतं जिथं आपल्याला भाजीपाला भेटतो, तिथं जर तुम्ही गेले तर तिथं GST लागतो, बिग बाजारमध्ये GST लागतो. तेच जर तुम्ही छोट्याशा किराणा दुकानात गेले, तिथं GST लागत नाही. का? कारण की तो थ्रेशोल्ड लिमिटमध्ये येत नाही. पुढे, एखादी नैसर्गिक आपदा आली तर त्यावेळी, आता नैसर्गिक संकटावेळी आपल्याला मदत करावी लागते, त्यावेळी पैसे गरज असतात, तर त्यावेळी विशिष्ट कालावधीसाठी आकारला येऊ शकेल असा GST कराचा दर. समजा जे आहे, खूप ठिकाणी भूकंप आले, सुनामी आली, आपला हा जो वेस्टर्न भाग आहे, वेस्टर्न कोस्टचा, इथं फार मोठ्या प्रमाणात सुनामी आली आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, त्याच्यानंतर केरळ यांचं नुकसान झालं, तर त्यावेळी GST काउन्सिल ठरवेल की आपण एक नवीन टॅक्स, नवीन रेट आणूया 8%. मग हा 8% जे आहे, मग असं ठरवतील की हे 2 महिन्यांसाठी 8% कर हा असेल. म्हणजे इथं स्पेसिफाईड पिरियड पण लक्षात ठेवावा लागणार आहे आणि एक स्पेसिफिक रेट पण लक्षात ठेवावा लागणार आहे. तो रेट लावण्यात येईल काही वस्तूंवर आणि नॅचरल क्लायमिटी नंतर संपली, म्हणजे त्या राज्याला पैसे दिले गेले, तर तो कर जो आहे तर तो मागे घ्यावा लागणार आहे काउन्सिलला. पुढे, काही जे स्पेशल स्टेटसवाले राज्य आहेत, जसं तुम्ही पाहू शकतात या मॅपमध्ये तुम्हाला दिसतील, हे जम्मू काश्मीर, लद्दाख,
आता हा लद्दाखचा पार्ट पण आलेला आहे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि हे सगळे आपले नॉर्थ ईस्टचे जे सर्व स्टेट्स आहेत, सेवन सिस्टर स्टेट्स ते, तर त्या राज्यांसाठी विशेष प्रावधान हे जे असणार आहे हे जी एस टी काउन्सिल करणार आहे. कोणत्या कोणत्या राज्यांसाठी, तर या मॅपमधून तुम्ही बघू शकता, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि हे सर्व सेवन सिस्टर स्टेट्स. त्याच्यानंतर जी एस टी काउन्सिलकडे कुठलीही बाब येईल त्या बाबीवर निर्णय घेण्याचा अधिकार ही काउन्सिल ठरवणार आहे, जी एस टी संबंधी कुठलाही. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की जी एस टी काउन्सिलमध्ये पेट्रोल डिझेल ॲड आहे का नाही. बघा, जी एस टीमध्ये पेट्रोल ॲड आहे, फक्त त्याची तारीख जी आहे अजून डिसाईड केलेली नाही. मग ही काउन्सिल डिसाईड करेल की कोणत्या तारखेपासून जे आहे आपण जी एस टीमध्ये पेट्रोलियम, डिझेल, नैसर्गिक वायू, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल जे आपलं एरोप्लेनमध्ये यूज होतात, ETF फ्युएल म्हणतात त्याला, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल, ते कधीपासून ॲड करायचं त्याची जी डेट आहे तर ती ही काउन्सिल ठरवणार आहे. आणि लास्टचं कंपेन्सेशन. बघा, जेव्हा जी एस टी कायदा पारित करण्यात आला त्यासोबतच एक कायदा पारित करण्यात आला, जी एस टी कंपेन्सेशन ॲक्ट 2017. बघा, राज्यांचा कर जर कमी झाला, असं आढळलं की राज्यांचा कर जो आहे तर तो कमी होत असेल, तर केंद्र सरकार 5 वर्षांसाठी, पहिले जे 5 वर्ष असतील त्यांच्यासाठी राज्यांना नुकसान भरपाई देणार आहे. जर राज्याचा लॉस ऑफ रेव्हेन्यू झाला तर पहिले 5 वर्षांसाठी ते केंद्र सरकार स्वतःच्या पैशातनं राज्याची नुकसान भरपाई करणार आहे. बघा, हे बिल का आणलं, कारण की जी एस टी पास करण्यासाठी राज्यांची पण मंजुरी आवश्यक होती आणि राज्य मंजुरी देत नव्हते, त्यांना भय होतं की आपला रेव्हेन्यू कमी होणार आहे. म्हणूनच केंद्राने ॲश्युरिटी दिली की तुमचा रेव्हेन्यू जरी कमी झाला तरी आम्ही भरपाई करून देणार आहोत. तर ही सर्व इन्फॉर्मेशन होती जी एस टी काउन्सिलविषयी. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जी एस टी काउन्सिलविषयी कुठलीही शंका असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात, त्याच्यावर तुम्हाला आन्सर दिलं जाणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.